तर आता या डायग्राममध्ये आपली जी 60 वॉट बॅटरी आहे ती कशी काम करते ते पाहू. आपल्याकडे आपल्या किटमध्ये आपल्याला 5 प्लास्टिकचे छोटे कंटेनर्स मिळालेले आहेत. तर त्याच्यामध्ये आपण मिठाचे पाणी ॲड करू 5ही कंटेनर्समध्ये. आणि आपल्या किटमध्ये आपल्याला झिंक आणि कॉपरचे प्लेट्स मिळालेले आहेत. तर आपण त्याच्या 4 जोड्या तयार करू. एका बाजूला झिंक आणि एका बाजूला कॉपर अशी एक एक प्लेट वायरला जोडायची. अशा आपण 4 पेयर्स तयार करू आणि त्याच्यानंतर एका कॉपरच्या प्लेटला एक वायर जोडू आणि झिंकच्या प्लेटला एक वायर जोडू. अशा रीतीने ही आपली शेवटची टर्मिनल असेल. तर अशा रीतीने कनेक्शन झाल्यानंतर आपण याला LED कनेक्ट करू. तर LED 2 पाय आहेत, छोटा पाय आणि लांब पाय. LED जो छोटा पाय आहे तो निगेटिव्हचा आहे आणि जो लांब पाय आहे तो पॉझिटिव्हचा आहे. तर झिंकच्या प्लेटपासून येणारी जी वायर आहे ती आपण LED छोट्या पायाला कनेक्ट करू आणि कॉपरच्या प्लेटपासून आलेली जी वायर आहे तिला आपण LED लांब पायाला कनेक्ट करू. तर अशा रीतीने कनेक्शन पूर्ण झाल्यास लगेच आपल्याला LED जळताना दिसते. तर याच्यानंतर आपण या साल्ट वॉटर बॅटरीपासून आपल्याला किती व्होल्टेज मिळते ते मोजू. तर त्यासाठी तुमच्याकडे जर एक मल्टीमीटर असेल तर त्या मल्टीमीटरमध्ये हा जो नॉब असतो त्याला DC व्होल्टेजच्या रेंजवर ठेवा आणि DC व्होल्टमध्ये आपण या ठिकाणी 20 व्होल्ट्सपर्यंतची व्होल्टेज मोजण्यासाठी आपण इथे हा रेंज सिलेक्ट केलेला आहे. मल्टीमीटरला जे 2 पोर्ट आहेत त्याच्यामध्ये कॉम पोर्ट आहे आणि एक जो आहे तो एम्पियर्स आणि व्होल्टेज मोजण्याचा पोर्ट आहे. तर कॉम पोर्टमध्ये आपण काळी केबल त्याची वापरतो आणि दुसऱ्या पोर्टमध्ये आपण लाल वायर वापरतो. तर मल्टीमीटरला अशा रीतीने सेट केल्यानंतर झिंकपासून येणारी जी वायर आहे, झिंक प्लेटपासून येणारी जी वायर आहे आपल्या बॅटरीची, ती वायर कॉम पोर्टच्या या केबलला जोडा आणि कॉपरपासून येणारी जी वायर आहे ती मल्टीमीटरच्या या लाल वायरला जोडा. तर अशा रीतीने जोडल्यानंतर आपल्याला या ठिकाणी व्होल्टेजचे रीडिंग दिसून येईल. तर या ठिकाणी 2.8 ते 3.2 दरम्यान माझ्या प्रयोगामध्ये या ठिकाणी रीडिंग दाखवले. तर साधारण 3 व्होल्टच्या पेक्षाही थोडेसे जास्त व्होल्टेज आपल्याला या ठिकाणी मिळालेले दिसून येते. यानंतर आपण मल्टीमीटरचा वापर करून आपल्या या साल्ट वॉटर बॅटरीमध्ये किती करंट निर्माण होतं ते पाहू. त्याच्यासाठी मल्टीमीटरचा जो नॉब आहे तो आपण एम्पियरच्या रेंजमध्ये घेऊन जाऊ. या ठिकाणी मी त्याला 20 mA रेंजमध्ये ठेवलेला आहे. तर त्याच्यापेक्षाही एम्पियर रेंज मोजण्यासाठी 2000 μA एक रेंज आपल्या मल्टीमीटर या ठिकाणी दिसते आहे. तर तुम्हाला वाटल्यास इथे μA ठेवून देखील तुम्ही हे मोजू शकता. त्या ठिकाणी तुम्हाला थोडीशी जास्त ॲक्युरेट रीडिंग मिळेल. पण मी माझ्या प्रयोगामध्ये 20 mA ठेवून याला मोजले आहे. तर याला आपल्याला मल्टीमीटर आणि LED दोन्ही सिरीजमध्ये कनेक्ट करावे लागतील. ते कसे करायचे ते आपण पाहू. तर व्होल्टेज मोजताना ज्या प्रकारे आपण कनेक्शन केले होते, झिंकपासून येणारी जी वायर आहे ती आपण मल्टीमीटरच्या कॉम पोर्टला कनेक्ट केली, म्हणजे मल्टीमीटरच्या काळ्या रंगाच्या प्रोबला कनेक्ट केली. आणि त्याच्यानंतर मल्टीमीटरची जी लाल रंगाची जी वायर आहे तिला आपण LED लहान पायाला कनेक्ट करू, म्हणजे LED निगेटिव्हला. आणि LED जो लांब पाय आहे, म्हणजे LED जो एनोड आहे, तो आपण कॉपरपासून येणाऱ्या प्लेटला कनेक्ट करू. तर अशा रीतीने कनेक्ट केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी या
प्रयोगामध्ये जो करंट वाहतो आहे ते आपल्याला याची रीडिंग या ठिकाणी दिसेल. तर माझ्या प्रयोगामध्ये मला 0.1 किंवा 0.2 मिली अँपियर्स एवढा करंट या ठिकाणी फ्लो होत असलेला दिसला. मायक्रो अँपियरमध्ये तुम्ही जर ही जर रेंज ठेवली तर तुम्हाला जास्त ॲक्युरेट रीडिंग मिळू शकेल.